आपल्या जिल्ह्यामध्ये 46 एपिसेंटर्स अर्थात ज्या ठिकाणी इन्फेक्शन्स आहेत एकापेक्षा जास्त अशी केंद्रं आपण घोषित केलेली आहेत आणि त्या परिसरात लसीकरण हे प्राधान्याने केलेलं आहे. आतापर्यंत एकूण 3,63,000 जास्त पशूंना आपण लसीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर जे या एपिसेंटरच्या बाहेर असलेलं लसीकरण आहे ज्याला आपण क्लीन वॅक्सिनेशन म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सद्यस्थितीत जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. 191 पशूंना आतापर्यंत लागण झाली आणि 17 मृत्यू झालेला आहे. 191 ॲक्टिव्ह केसेस आहेत आणि मला वाटतं की आता राज्यभरातच थोडंसं लंपीचं जी संख्या आहे ती उतरत आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपण निश्चितपणे या लंपीच्या प्रादुर्भावातून बाहेर येऊ. परंतु तोपर्यंत मात्र आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे. थोडीशी आपल्या गोठ्यांची स्वच्छता जर केली, त्या ठिकाणी आपण जंतुनाशकं जर फवारली, यासाठी आपण ग्रामपंचायती आणि सर्व शासकीय यंत्रणांनासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, तर निश्चितपणे लंपीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करता येईल. त्यासाठी आवश्यक असणारी औषधं आणि इतर बाबी खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीचा सुद्धा विशेष निधी हा आपण त्यांना वितरित करत आहोत. सर, नांदेडमध्ये रेती उत्खनन खूप मोठ्या प्रमाणात होतात. गेल्या वर्षी टेंडर सुटलेलं आहे, यावर्षी आपल्या माध्यमातून टेंडर वगैरे सुटणार आहेत का? आपण सर्वसामान्य नागरिकांना रेती स्वस्त दरात मिळेल. निश्चितपणे दोन गोष्टी यामध्ये आहेत. आल्याबरोबर जेव्हा आढावा झाला आणि त्यात गौण खनिजचा विषय आला, तर अवैध गौण खनिज उत्खनन आहे ते रोखण्यासाठी आपल्याला कारवाई करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर शासनाचे जे वाळूघाटांचे लिलाव असतात त्यासाठी शासनाने जी नवीन कार्यपद्धती दिलेली आहे त्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या सगळ्या परवानग्या, मग त्या पर्यावरण विभागाची असेल, खनिकर्म विभागाची असेल, त्याच्यासाठीनं आपल्याला गतीनं पुढे जाण्यासाठी सूचना हे देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आम्ही 22 लिलाव यशस्वी आमचे झाले होते, तर त्या पद्धतीने इथंसुद्धा आपल्याला करता येईल. थोडंसं निश्चितपणे यामध्ये परवानग्या वगैरे घेण्यामध्ये वेळ जातो, परंतु आपल्याला ते करणंसुद्धा आवश्यक आहे. या सगळ्यांचा विचार करून आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्या पातळीपर्यंत जायचं आपलं ध्येय आहे. अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा क्राईम हा वाढत आहे, याकडे आपण लक्ष द्यावं. निश्चितपणे पोलीस अधीक्षकांची जी सुरुवातीला चर्चा झाली त्यामध्ये हे सगळे विषय मांडले गेले होते आणि त्यांना मी सुद्धा हेच आश्वस्त केलं की दंडाधिकारी म्हणून जे काही आवश्यक आपल्याला सहकार्य पाहिजे असेल ते आमच्या कार्यालयाकडनं देण्यात येईल. त्यामध्ये इवन काही इतर गोष्टी असतात पोलीस दळाच्या बळकटीकरणासाठीच्या किंवा इतर दोन विभागांच्या समन्वयानं काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात, तर तसं जर आपलं झालं तर निश्चितपणे आगामी काळामध्ये आपल्याला गुन्हेगारी जी आहे ती कमी करता येईल. अर्थात यामध्ये फक्त काही ठराविक लोकच नसतात तर याला अनेक बाहेरचे सुद्धा अँगल्स असतात, कधी कधी जिल्हाबाहेरचे म्हणा किंवा राज्याबाहेरचे, तर त्याचाही बरोबर सांगोपांग विचार झाला पाहिजे आणि सगळ्या यंत्रणांशी बाहेरच्या जिल्ह्यांशी कॉर्डिनेट करून आपल्याला एक ठोस कारवाई त्याच्यामध्ये पुढे करता येईल असं त्या दिवशी चर्चेमध्ये निष्पन्न झालं.